घर सगळे आवरून आले आहेत आम्ही. तर ऊस खुरपायचा आहे. काल पाऊस पडल्यामुळं जरा पेन लागायला लागले खुरप्याला. तर आता ऊस खुरपायला आली आहे मी. तर इथं विहिरी शेजारीच आहे, तुम्हाला दाखवते. याचं झाड आहे, बाभळ आहे मोठी लट, तिथंच विहीर आहे. आता इथं असं पाऊस पडला त्याच्यामुळं आंबट ओली माती झाली. खुरप्याला पण व्यवस्थित येत नाही, खुरप्याला अशी पेंड लागते. चला तर मग आता खुरप्याला सुरुवात करूया. मावळला आता सगळं खुरपण झालं आहे. आता बदक कीड खाण्यासाठी झालंय. आता आमचं आता आम्ही घरी निघालोय. तर घरी जाता जाता जळणाची पेंडकी बांधून ठेवली होती आत्याने, ती पेंडकी घेऊन चाललोय आता आम्ही. ती पुढे गेली आहे, आता मी पण घेऊन जाते. दिवस मावळा. आता यांचा फोन आलता की आंबा उतरायचा इथं. तर आता जण घेऊन घरी टाकून येते आणि आंबा उतरू लागते. आता ह्यांना वजले लागते, जण चुलीला जाणं लागते की पण चुलीवरचं खाण्याची मजाच वेगळी असते. ते मला आता इकडं आल्यावर कळलं, लग्न झाल्यावर. आधी नव्हतं माहीत. तर आता वजन खूप लागायला लागले, घरी टाकते तर जळवण्याचं वजन. मी सगळे खाली आंबा उतरायला चाललोय आता. तर प्रसाद सुद्धा चाललाय. आंबूतराजी पुढी बनवायचं आलोय. आंबूतराजी आपल्याला बाई, आंबूतराजी आपल्याला गेल्या वर्षी केले नाही, गेल्या वर्षी नसेल केलेले. गेल्या वर्षी त्याच्या गेल्या वर्षी केलेलं आहे म्हणते मामा. अरे गप्पा घालू नका. बरोबर नाही, त्याच्या गेल्या वर्षी केलं राहते म्हणते का. त्या वर्षी केलेला आहे, गेल्या वर्षी आंबू होतं का आंब्याला. त्याच्या गे राधी जन्मले होती तेव्हा केला. कुडी तयार झाली. आता आंबा येते उतराय. चालू करायचं. चला चला पर त्याला दुरुस्त करायला पाहिजे होतं बघा. थोडं मागचं बाय रुची गुतच असतो. रुची गुतच असतो बा, दुख होती गेले आपण पिकतेच ना. काढता लागलं जाऊन तू पोहायला का रे पुरे. माझ्याकडेच काढा म्हणजे अंगावर चेक पडाव. आंबा उतरून झालेत, एक कॅरेट बरच तोडलेत आंबा.
माग सरून दो मी सगळं पीक लांब सापडलं होतं आता ते तो का ते पोरांना दिलं आता खायला खाली.